नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी भंडारदरा दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सायंकाळी आठ हजार पाचशे सत्याऐंशी दशलक्ष घनफूट झाला होता दिवसभरात विक्रमी तीनशे सत्तावन्न दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली पाऊस असल्याने विद्युत गृह क्रमांक एक सुरू करण्यात आले आहे त्यात सहा दशलक्ष घनफूट पाणी खर्च झाले रात्री उशिरा धरणातील पाणीसाठ्याने ऐंशी टक्क्यांचा टप्पा ओलांडला होता निवंडे धरणातही आवक आहे गुरुवारी सकाळी धरणातील पाणीसाठा साठ टक्के होता वाकी तलाव परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने कृष्णवंती नदी ही वाहती असून विसर्ग एक हजार बावीस क्युसेकपर्यंत वाढला आहे मुळा पालदोटात पावसाची जोरदार हजेरी आहे त्यामुळे कोतरूळपासून वरच्या बाजूला मुळा नदीला पूर आहे काल सायंकाळी या नदीचा विसर्ग सोळा हजार तीनशे क्युसेक होता धरणात सायंकाळी पंधरा हजार दोनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता आज धरणातील पाणीसाठा साठ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे दारणा धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने धरणाचा विसर्ग नऊ हजार नऊशे छप्पन क्युसेक होता नांदूर मधवेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत सोळा हजार आठशे पासष्ट क्युसेकने विसर्ग सुरू होता त्यामुळे गोदावरी दूधहडी भरून वाहत आहे दारणा ब्याण्णव टक्के तर गंगापूर धरणाने बासष्ट टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे डिंभे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी त्रेपन्न टक्के तर घोड धरणातील जलसाठा सत्तावन्न टक्के नोंदवला गेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळ सदस्यांची निवड जिल्हा परिषद अध्यक्षा राजेशित घुले यांनी केली दोन वर्षासाठी ही निवड असून यात पंचायत समिती सभापतींसह अन्य सहा तांत्रिक सदस्यांचा समावेश आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज निळवंडे प्रश्नी नगर येथे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत प्रलंबित भूसंपादन आणि मोजणी प्रकरणे कालवाग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न खंडकऱ्यांचे विविध प्रश्न आणि त्यावर करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा घेतला जाणार आहे राज्य पातळीवरून नगर जिल्ह्यासाठी ती एकशे तीन प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत यात राज्यातील बारा जिल्ह्यातून बासष्ट शिक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत तर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातून एक्केचाळीस शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले आहेत जिल्ह्यात पाचशे अठ्ठावीस कोरोना रुग्णांची भर पडली आहे त्यात नगर शहर व तालुक्यातील सर्वाधिक दोनशे सदुसष्ट नेवासा बेचाळीस संगमनेर अठ्ठावीस राहता बत्तीस पाथर्डी वीस श्रीरामपूर सात श्रीगोंदा सतरा अकोले एकवीस पारनेर चौदा शेवगाव एकोणतीस आणि जामखेड येथील तेरा बाधितांचा समावेश आहे सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार दोनशे आठ आहे गुरुवारी आठ जणांचा मृत्यू झाला यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या एकशे बत्तीस झाली दरम्यान गुरुवारी सातशे वीस बाधित करोनामुक्त होऊन घरी परतले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार